नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना दही साबुदाणा कसा बनवायचा ते पाहूया। आता इथे साहित्य काय घेतले मी, इथं एका माणसाच्या प्रमाणामध्ये आता इथे तुम्हाला दाखवते मी। इथे अर्धी वाटी साबुदाणा, आणि साबुदाणा हा फुलतो नाही तर दह्यामध्ये ठेवल्यावरती। इथे मी दही घेतलंय, आपल्याला हे अजून दही घ्यायचं आहे याच्यामध्ये। हे गळी लावलेलं दही आहे, ते आंबट नाही आहे जास्त। तर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी साखर घ्यायची। तुम्हाला दही थोडं आणि दूध जरी घातलं त्याच्यामध्ये तरी चालेल, मी दही वापरणार आहे त्याच्यासाठी। इथे फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आणि आपल्याला 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तेल 1 चमचा किंवा तूप वापरलं तरी चालेल। आता आपण साबुदाणा भाजून घेऊया। आता इथे मी 1 छोटा भरून चमचा साखरेचा वापरलाय, आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि हे आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। साखर विरघळली पाहिजे ना, जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्त गोड वापरली साखर तरी चालेल। आता इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे, आणि इथं याच्यामध्ये आता साबुदाणा घ्यायचा आहे, आणि तो आपल्याला छान असं थोडा वेळ परतून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे। एकदम लालसर नाही करायचं, त्याने कडक होतात लालसर केल्याने। बारीक गॅसवरतीच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। साबुदाणा बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा, कारण तो नंतर कडक नाही झाला पाहिजे, किंवा दहीमध्ये टाकल्यावरती पण तो कडक राहतो, तो भिजला जात नाही। त्यामुळे आधी आपण भाजताना पण मीडियम गॅस किंवा बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे जास्त लालसर करून घ्यायचं नाही। थोडा वेळ आपल्याला असं हाताने चेक करायचं, मग आपण ते घ्यायचं। आता हे पहा, असे एवढ्या त्याच्यामध्ये बस झाले। आता आपण ना गॅस बंद करून घेऊया, आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे पहा, जास्त लाल पण करायचे नाही, जास्त कच्चे पण ठेवायचे नाही आपल्याला, एवढ्या याच्यामध्ये भाजून घ्यायचे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे भांड्यामध्ये आपण काढून घेतले, आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून आहे ना एकदा धुवून घ्यायचं आहे त्याला। आपल्याला एकदा आपण हे धुवून घ्यायचं, याचं आता पाणी आपण काढून घेऊया। आता हे आपण धुवून घेतले, आता याच्यामध्ये आपण ह्या दहीमध्ये आता आपल्याला मिक्स करायचे। आपण साखर आणि मीठ पहिलंच घातलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही ते कसं साखर विरघळले पाहिजे म्हणून घालायचं। आणि आता हे मिक्स करायचं, तुम्ही 1 तास ठेवा, 1.5 तास, 2 तास, जेवढं तुम्हाला टाईम असेल तेवढं ठेवलं तरी चालेल याच्यामध्ये। आणि तुम्हाला दूध जर घालायचं असेल दूधही घातलं तरी चालते त्याच्यामध्ये, थोडंसं कोमट दूध घालायचं त्याच्यामध्ये। आता आपण फोडणी करूया तयार। आता इथे पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो गरम झालेला आहे तेल। आता इथं जिरे घालायचं आपल्याला, आणि मिरची छान अशी भाजून घ्यायची थोडा वेळ तेलावरती। तर मी गॅस बंद करून घेतला। आता ही फोडणी आहे ना, दहीवरती घ्यायची आपल्याला। हे पहा, आता हे साधारण 1 ते 1.5 तास भिजवून घ्यायचं छान असं, आणि आपल्याला हे तुम्हाला असं मिक्स केलं तरी चालेल। कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करा। तसेच अशाच रेसिपी पाहत राहा, खात राहा, खुश राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।